आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नाही नाही असे नको करूस. थांब बालका, मी माझा पराभव मान्य करतो. माझा प्रणाम स्वीकार करा. आपल्या मित्राचे प्राण यमलोकातून घेऊन जा. त्यापूर्वी कृपा करा, दया करा, कालचक्रास मुक्त करा, सृष्टीचा समतोल कायम राखा. पिताश्री, नीलचे प्राण यमराजांकडून परत घेऊन आलो आहे. माझ्या घनिष्ठ मित्रास मी कसा मरू देईन? संकटमोचन महाबली हनुमानांचा विजय असो. संकटमोचन महाबली हनुमानांचा विजय असो. संकटमोचन महाबली हनुमानांचा विजय असो. त्रिलोक वीरांना, पराक्रमींना, महाशक्तिशालींना, मायावी झुंडाणी न जाणो किती राक्षसांना तिथे पाठवले होते. कुणीही शुभ समाचार घेऊन येऊ शकला नाही. सर्व त्या मरकट बालकाच्या हातचे बळी ठरले. का? का? माझ्या बुद्धी चातुर्याचा वापर न करता त्या सर्व राक्षसांच्या मायावी शक्तीवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. आता या पुढे असे होणार नाही. आता आणखी एका राक्षसाचा बळी मी देऊ शकत नाही. आता मी जे जाळे फेकेन त्यात अडकून मरकटाचा बळी निश्चित जाईल. निश्चितच अवश्य.
आता विजय माझाच होईल. काल नेमी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक. प्रभू, हा उपाय आपल्याकरिता निश्चितच उपयोगी ठरेल. यात अजिबात संशय नाही. आपल्या बुद्धी सामर्थ्यासमोर या ब्रह्मांडात कुणीही टिकू शकणार नाही. म्हणूनच तर आपण त्रिलोकाधिपती आहात. मला आज्ञा द्यावी. मरकटा, तुला कोणीही वाचवू शकणार नाही. केला आहे दुष्ट शक्तीने. नाही, घडलेल्या घटनांना विसरता कामा नये. निघून जा, अन्यथा मी तुला सोडणार नाही. ऋषीमुनींचा वेश धारण केल्यावर मी तुला सोडेन असे वाटते का? नाही सोडणार. हे लपून वाचशील असं वाटलं का तुला? पाहत रहा, तुला कसा बाहेर खेचून काढतो ते.
राक्षसा, तू मला भ्रमित करू शकत नाहीस। आता या प्रहाराचा आस्वाद घे। अरे मूर्ख बालका, तुझी इतकी हिम्मत, याचे परिणाम तुला निश्चित भोगावे लागतील। अशा खेळाचे प्रदर्शन तू माझ्या समक्ष करू नकोस। तू मायावी राक्षस आहेस, माहिती आहे। तू तुझ्या मूळ स्वरूपात ये, दाखव तुझे दैत्य रूप। हा माझा अवमान आहे, मला राक्षस म्हणतो आहेस? तुला इतका गर्व झाला आहे? आता याचे परिणाम भोगच। त्यास जिंकू शकतो, मीच महाबलशाली आहे असे समजतो आहेस? तुझ्या या उद्धटपणा करिता हा घे श्राप। तू अर्जित केलेले शक्ती, सामर्थ्य, वर, बल। नाही ऋषिवर्य, थांबा। कशाचीही तुला स्मृती राहणार नाही, सर्व विसरून जाशील। हा श्राप आहे माझा तुला। माझी तपश्चर्या त्याने भंग केली आहे। हा अजाण असणे कसे संभव आहे? आपण दोघे मायावी राक्षसाने फेकलेल्या जाळ्यात अडकले आहात। कुमार मारुती या दुष्टाचा पाठला करत इथवर आला। त्या मायावीने आपले रूप धारण केल्यामुळे ही घटना घडली आहे। ऋषिवर्य, आपल्यासारख्या तपस्वीला सर्व घटना जाणून न्यायाने कार्य करावयास हवे होते। ते सोडून आपणच क्रोधित होऊन बुद्धिहीन झालात, त्याचा परिणाम हा शाप। आता पहा, या जीवनापर्यंत त्यास अनुभवावा लागेल। स्वामी कैलासपती, त्या ऋषिवर्यांनी अजाण मारुती श्राप देणे हे विधी लिखित आहे। पुढे काय होईल? त्यास शक्ती, सामर्थ्य, वरदानांचे पुन्हा स्मरण कधी होईल स्वामी?
देवी कालाय तस्मै नमः। हे सर्व कालखंडात सर्वांनाच अनुभवावं लागतं, असेच घडायचे होते ते घडले। हनुमंत रुद्रांश आहे, महाविष्णू नारायण राम अवतारात हनुमंताचे पात्र महत्त्वपूर्ण असेल। दुष्ट दानवांचा वध करण्यात आणि रावणाच्या संहार कार्यात हनुमंत प्रमुख भूमिका साकारेल। तो दयाळू आणि पराक्रमी असल्यामुळे रामभक्त अग्रेसर होईल। पुढे प्राणदेव बनून भक्तजनांमध्ये पूज्य होईल। येणाऱ्या काळात हनुमंत ब्रह्मस्थान मिळवून या ब्रह्मांडात अजरामर होईल। हे बालक सामान्य बालक नाही, परंतु काय करणार, हे मला आता समजले। क्रोधाने दिलेला श्राप पुत्रा, पूर्व कारण न जाणून तुझ्या समवेत क्रोधाने वर्तन केले, त्यात माझी चूक झालेली आहे। आता मी काय करू, दिलेला श्राप परत घेणे संभव नाही। भविष्य काय असेल ऋषिवर्या, अलख निरंजन, शंभो शिवशंकरा। शिव गौतम वेळेवर आले आहेत, पहा माझ्या पुत्राची काय दशा झाली आहे। आता आपण आला आहात तर मार्ग दाखवा। तू कसलीही चिंता करू नकोस मुली, जे घडायचे होते तेच घडले आहे। याचे भविष्य कल्पने पलीकडचे आहे, ते आत्ता पाहिले जाऊ शकत नाही, ऐकणेही संभव नाही। पुढे एका महापुरुषाशी याचा संबंध येईल, तेव्हा या बालकास विस्मरण झालेल्या सर्व शक्ती सामर्थ्याचे पुन्हा स्मरण होईल। पुढे महापुरुष येणार आहे, हे कोण आहेत स्वामी? श्रीराम। श्रीराम। शान्तातरं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाकारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं
पुरुषाय विद्महे चतुर्मुखाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्। चतुर्मुखाय विद्महे हंसारूढ़ाय धीमहि नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। जय 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 हनुमान जय 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 जय।